बुलेटिनची सुरुवात करूयात सिनेमाच्या वादाच्या बातमीनं. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला हर हर महादेव सिनेमाच्यामुळे. आणि तो वाद खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट झळकल्यानंतर वातावरण तापलेलं असताना आता हा वादग्रस्त सिनेमा टी व्हीवर दाखवण्यात येणार आहे आणि त्यावरून पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला. संभाजी ब्रिगेड पाठोपाठ संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा सिनेमाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजांनी संबंधित वाहिनीला पत्र लिहून हा चित्रपट दाखवणं टाळावं, नाहीतर गंभीर परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागेल असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिला आहे. त्यामुळे संबंधित वाहिनी संभाजीराजे छत्रपतींच्या ऐश्वर्यावर काय भूमिका घेणार याकडे तमाम शिवप्रेमींचं लक्ष असणार आहे. त्यांनी काय पत्रात म्हटलेलं आहे आपण एक नजर टाकूयात. संभाजीराजे छत्रपतींनी जे पत्र लिहिलं आहे त्याच्यात ते म्हणतात, प्रति बिझनेस हेड महोदय, हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण झालं असल्यानं या चित्रपटाबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राज्यात अनेक ठिकाणी चित्रपटाचं प्रदर्शन बंद पाडलं होतं. या चित्रपटामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असताना देखील हा चित्रपट, वादग्रस्त चित्रपट, तुम्ही तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर प्रदर्शित करत आहात. शिवभक्तांच्या भावनांशी असा खेळ करणं योग्य नाही. सदरील चित्रपट टेलिव्हिजनवर प्रदर्शित करू नये. स्वराज्य संघटना त्याबद्दल सूचित करते, सूचनेकडे दुर्लक्ष केलं आणि हा सिनेमा जर दाखवला तर होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, त्यासाठी पूर्णतः तुम्ही जबाबदार असाल असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं. हर हर महादेव चित्रपटावरून संभाजी ब्रिगेडनं गंभीर इशारा दिला. एका वाहिनीवर हा चित्रपट दाखवण्यात येणार असल्यानं त्याला संभाजी ब्रिगेडनं तीव्र विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, आम्हाला महाराष्ट्र पेटवायला लावू नका. उलट छत्रपती उदयनराजे भोसले जो निर्णय घेतील तो संभाजी ब्रिगेडला मान्य असेल असं स्पष्ट भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे. संभाजी ब्रिगेडच्या या इशाऱ्यामुळे आता वाद चिघळण्याची शक्यता आहे. हर हर महादेव चित्रपटामध्ये आक्षेपार्ह आणि वादग्रस्त दाखवलं गेलं, तोडून मोडून इतिहास मांडला गेला, त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी मागणी करून सुद्धा 18 तारखेला तो चित्रपट दाखवला जाणार आहे. म्हणजे आता घराघरात दिसणार, म्हणजे आमच्या जखमा आमच्या भावना ह्या कुरतडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या भावना जर दुखावणार असतील तर उदयन महाराज तुम्ही फक्त निर्णय घ्या, आझाद मैदान नाही, आम्ही मुंबईत घुसू आणि जे जे वाचाळवीर असतील, जे जे शिवद्रोही असतील त्यांचा बाजार उठवल्याशिवाय राहणार नाही.